काँग्रेस आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार यांनी काय ऐकूया रोहित पवार आता माझ्या बरोबर आहेत अवघे काही तासच राहिलेले आहेत निकालाला काय वाटतं तुम्हाला सगळ्यांच्याच मनामध्ये उत्सुकता आहे एकूणच उत्सुकता शिगेला पोहोचले काय वातावरण वाटतं नाही आता वातावरण पोल बघितल्यानंतर कदाचित काही लोकांना असं वाटत असेल की जे सर्व आघाडीचे लोक आहेत ते थोडेसे कुठेतरी घाबरल्यासारखे असतील वगैरे तर मला असं वाटत नाही कारण का आघाडीचे सर्व नेते मंडळी आहेत लोक कार्यकर्ते यांना माहिती आहे की ग्राउंड रियालिटी काय होती लोकांच्या मनात काय होतं आणि त्याच्यामुळे लोकं फक्त उद्याची वाट बघत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी फोन येत आहेत की आम्ही तयार आहोत गुलाल खेळण्यासाठी त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण एका बाजूला लोकसभेचे निकाल येण्याआधीच राष्ट्रवादीमधून आउट गोईंग पुन्हा सुरू झालेलं आहे एक तुमचेच राष्ट्रवादीचे नेते आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की राष्ट्रवादीमध्ये माझी घुसमट होत होती आ, काय सांगाल विधानसभेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही चित्र कितपत योग्य आहे नाही आता कधी काही लोक स्वतःचा विचार करून जेव्हा पार्टी सोडून जात असतात त्यामुळे मला असं वाटतं की तिथं नवीन चेहऱ्याला कुठेतरी संधी ही मिळत असते आणि नवीन चेहऱ्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा नवीन वातावरण असतं आणि तिथे असणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पण संधी तिथं मिळून जाते त्यामुळे जे वैयक्तिक लेवलचा एखादा विषय घेऊन जर ते सोडून जात असेल तर मला असं वाटतं की ते काय हरकत नाही काही शेवटी पार्टी ही एका विचाराली चाललेली असते आणि कधी कधी मतभेद जर होत असतील तर मग हे लोक सोडून जात असतात तुम्ही आताच म्हणालात की जेव्हा कोणी सोडून जातं तेव्हा नवीन चेहऱ्यांना संधी मिळते विधानसभेची तयारी त्या दृष्टिकोनातून सुरू झाली आहे का आणि विधानसभेमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे का एकूणच का सांग मी एक कार्यकर्ता म्हणून तसा आता जास्त काय बोलता येणार नाही पण नक्कीच आपण आता जर लोकसभेचं बघितलं सब जिथं संजय मामांना एक नवीन चेहरा होता तिथं संधी मिळाली आपण डॉक्टर अमोल कोले तिथं नवीन संधी मिळाली पार्थ पवार यांना संधी मिळाली आणि अशे इतरही काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लोक आहेत त्यामुळे त्यांना नवीन संधी मिळाली म्हणजे नवीन चेहरेच होते आणि हे सगळे जे नावं घेतली ते निवडून येणारच आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवारसह अश्मी पवार झी मीडिया पुणे